नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी आय चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मसुराची डाळची अशी वेगळी अशी भाजी दाखवणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे पण खायला एकदम टेस्टी अशी। तर इथं मी मसूर डाळ घेतलेली, भिजत घालायची गरज नाही, याला फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं। इथं लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। भांड्यामध्ये तेल, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, बारीक कट केलेला कांदा, गॅसच्या मूठ ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। इथं कांदा व्यवस्थित परतवला गेलेला आहे, गॅसच्याच कमी करायचा। आता ते हिरव वाटण बनवलेलं टाकायचं यामध्ये। हिरव वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं कच्च्यापणा जाईपर्यंत। इथं वाटण व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे, खमंगाचा सुगंध सुटलेला आहे। यामध्ये टमाटर टाकायचं, टमाटो नाही टाकला तरी चालेल, थोडस परतून घ्यायचं। टमाटर टाकल्यानंतर हळद टाकायची, थोडस मिक्स करून घ्यायचं। हळद टाकल्यानंतर गॅसच्याच कमी ठेवायची। यामध्ये आता ही धुवून घेतलेली मसूर डाळ टाकायची। आता तुम्ही मसूर डाळ वापरलेली आहे तर बरेच जण मसूर डाळ खात नाही, तर मुगाची डाळ याच पद्धतीने बनवायची, किंवा मटकीची डाळ याच पद्धतीने बनवायची, किंवा तुम्ही मटकीसुद्धा या पद्धतीने बनवू शकता, मटकीची रस्सा भाजी। मिक्स करून घ्यायचं गॅसच्याच कमीचे आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही तर मिक्स करायचं। ज्या मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं, ते पाणी थोडं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये, पाणी टाकायचं। वाटण कधीच वाळजव द्यायचं नाही, इथं परतून मिक्स करून घ्यायचं, परतून नाही नुसतं मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी तुम्ही सुक्की बनवू शकता, थोडंसं पाणी टाकायचं। मसूर डाळ, मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळं थोडंसं पाणी टाकून तुम्ही झाकून सुक्की बनवू शकता। तिथं मी थोडासा रस्सा बनवणार आहे, यामध्ये गरजेनुसार पाणी, गॅसच्याच वाढवायची, पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। रस्सा भाजी जरी बनवायची असेल तर पाणी प्रमाणातच टाकायचं, मसूर डाळ शिजायला, मुगाची डाळ शिजायला, मटकीची डाळ शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळं पाणी एकदम प्रमाणात टाकायचं। गरज पडली तर मग गरम पाणी टाकू शकता थोडस, चवीनुसार मीठ। इथं व्यवस्थित उकळी आलेली आहे, तर गॅसच्याच एकदम कमी करायची। मंद आचर आता हे झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं झाकण ठेवायचं, वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजून जाते। इथं 5 मिनिटं झालेले, छान अशी मसुरी डाळ तयार झालेली आहे, एकदम टेस्टी अशी। भातासोबत, चपातीसोबतही खाऊ शकता, किंवा भाकरीसोबत अशी सर्व द्यायची, आणि पूर्ण शिजवायची नाही, थोडीशी अर्धी कच्ची एकदम छान लागते या रश्यामध्ये। गॅस बंद करायचा, यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर। एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे, तर नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरच्या बाकी रेसिपीजही पहा, आणि त्या रेसिपीज आवडल्या तर त्यांनाही लाईक करा। आणि मसुराची डाळ नक्की बनवून पहा, या पद्धतीने एकदम टेस्टी अशी चवीला लागते। बनवल्यानंतर आवडली तर शेअरही करा।